महिलांना आरक्षणाचा निर्णय म्हणजे तारीख नसलेला चेक असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पण तारीख दिली नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. मला खंत एकाच गोष्टीची वाटते, आम्हाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने, पण तो चेक असा दिला आहे ज्याच्यावर तारीखच नाही आहे. त्याच्यामुळे महिलांना आरक्षण दिलेलं आहे पण त्याला तारीख नाही आहे. म्हणजे आता 29 मिळेल, 34 मिळेल का कधीच मिळणार नाही आता देवालाच ठाऊक. पण मी तुम्हाला एक शब्द देते, तर 2024 इंडियाचं राज्य आलं तर पुढच्या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकदीने ह्या देशातल्या प्रत्येक महिलेचा मान सन्मान होईल आणि तिला 33% करून लवकरात लवकर 50% आरक्षण देण्याचाही प्रयत्न आम्ही करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.